अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या एकादशी आहे, देवशयनी आषाढी एकादशी आहे. आता ह्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पांडुरंगाची आपण मनोभावे पूजा करत असतो, उपवास करत असतो. ह्या दिवशी उपवासाला तेवढंच महत्त्व आहे आणि सेवेलाही तेवढंच महत्त्व आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कशासाठी? तर गर्भधारणा व्हावी, संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्रप्राप्ती म्हटलं तरी हरकत नाही. संतान प्राप्ती, मुलगा किंवा मुलगी, आपल्याला आई व्हायचं सुख महाराजांनी आयुष्यातल्या जगातल्या सगळ्या बायकांना द्यावं हे खरंच आहे. तुम्ही तुमचे जर रिपोर्ट नॉर्मल आहे किंवा अगदी थोडेफार काही दोष असेल तरी सुद्धा ही सेवा करू शकता. जो कोणी श्रद्धेने करतं त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. आता संतान प्राप्ती लक्षात घ्या. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई मुलगा होण्यासाठी काही सेवा आहे का? तर मी तुम्हाला एक सांगते, मुलगा आणि मुलगी जगात आई होणं खूप महत्त्वाचं असतं. पण तरी सुद्धा जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला एक मुलगी आहे किंवा म्हणजे आपल्याला मुलगा व्हावं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. इच्छा पूर्ण होतेच, यात काही शंका नाही. आता ती सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. सेवा करताना विज्ञानाची जोड असणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही विज्ञानाचा म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेत आहात, तुमची ट्रीटमेंट चालू आहे, तरी सुद्धा ही सेवा करू शकता. सगळं विज्ञानावर पण डिपेंड राहू नका. अध्यात्म पण आपल्याला आजमावायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या म्हणजे विज्ञान जिथे संपतं तिकडनं अध्यात्म सुरू होतो. एक दिवस असा येईल ना की विज्ञान यशाच्या खूप मोठ्या शिखरावर जाऊन बसलेला असेल, पण विज्ञान जेव्हा तिथे जाऊन बसलेला असेल त्याला आधी त्याला समजलेलं असेल अरे माझ्या आधी तर अध्यात्म येऊन इथे बसलेलं आहे. एवढं पॉवरफुल आपलं अध्यात्म आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे संतानप्राप्तीसाठी. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही फक्त अध्यात्माच्याच मागे लागा, विज्ञान पण करा, पण फक्त विज्ञानाच्याच मागे नका लागू, अध्यात्म पण करा. पहिल्या दिवशी जोडीने अभिषेक करायचा आहे. जोडी नवरा बायकोने बसून अभिषेक करायचा आहे. ताई माझे मिस्टर इकडे असता तिकडे असता. आता समजा एखाद्यांचे मिस्टर दुसऱ्या गावाला आहे, जॉबला आहे, त्यांना येणं शक्य होणार नाही, तेव्हा ती व्यक्ती ती स्त्री स्वतः बसू शकते. पण जर तुमचे मिस्टर तुमच्या जवळ आहे, तुम्ही एकाच घरात राहता, तर तुम्हाला पहिल्या दिवस ही जोडीने बसूनच सेवा करायची असते. जोडी ताई माझे मिस्टर बसणार नाही, बाळ होण्यासाठी दोघांना पण गरज आहे की फक्त तुम्हालाच गरज आहे का नाही ना, त्यांना पण गरज आहे. तर त्यांनाही विनंती करा आणि ज्याला खरंच श्रद्धा असते मनात विश्वास असतो तो येतोच आणि बायकोचं जे सांगते बायको तो ती करतो. आणि कुठली बायको नवऱ्याला कधी वाईट सांगत नाही, अर्थात तिला पण आई व्हायचं असतं तर त्या व्यक्तीला पण बाप व्हायचं असतं. म्हणून पहिल्या दिवशी जोडीने सेवा करा. कृपया अशा कमेंट्स करूच नका की ताई मिस्टर बसणार नाही, ते तुमच्यावर आहे त्यांना कसं तिथे बसवायचं. दुसरं, जर कोणी दुसऱ्या कामासाठी बाहेर आहे, समजा जर कोणी आर्मीत आहे कामाला नाही येऊ शकत ते ना, मग अशा वेळेस तुम्ही बसू शकता. कसं करायचं ते सांगते. पहिल्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ही सेवा एकादशीपासून सुरुवात करायची असते. आता सगळ्यात आधी ज्यांना मासिक धर्म विटा सुतक आहे त्यांनी काय करावं, तर त्यांनी येणाऱ्या नंतरच्या एकादशीला सुरुवात केली तरी हरकत नाही, किंवा कुठल्याही बुधवारी तुम्ही सुरुवात करू शकता. आणि लकीली उद्या बुधवार पण आहे, म्हणून उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अभिषेक करताना प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असावीच, असलीच पाहिजे आणि ती असतेच, यात काही शंका नाही. बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, त्याच्यावर गळती लावायची, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, गळती का लावायची ते तुम्हाला सांगते. आपण वाचत असतो आणि प्रत्येक वेळेस ते पाणी घालणं आपल्या लक्षात राहत नाही. एक तर ते पाणी घालण्यातच असतं किंवा आपलं वाचण्यातच असतं, म्हणून गळती लावून दिली की आपण आपलं वाचायला मोकळं. काय करायचं आहे? अभिषेक करताना पाण्यानेच अभिषेक करावा. तो आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगते. 16 वेळा पुरुष सूक्तम तुम्हाला म्हणायचं आहे. हरिओम सगळ्यांना माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा तुनी व्यापुनी उरला दशांभू श्रीहरी, हे आहे जे तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, तुमची इच्छा. 16 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. किती? 16. एक वेळा म्हणू का, चार वेळा म्हणू का, नाही,
16 वेळा म्हणायचं आहे. दोघांनी पण म्हणावं, दोघांपैकी एकांनी म्हटलं तरी हरकत नाही, पण जोडीने बसावं. 16 वेळा शिवसुक्तम झालं, झालं एक वेळा आपल्याला 16 वेळा पुरुष सुक्तम झाल्यावर एक वेळा स्त्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण केल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आणि ती गळती साईडला करून घ्यायची. ते झालं. त्याच्याबरोबर संतान गोपाल मंत्र याची 108 वेळा तुम्हाला नामस्मरण म्हणजे जप करायचं आहे. संतान गोपाल मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनियम कृष्णम त्वाम अहम शरणगत. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाहीये, मस्त गुगलवर सगळ्या PDF डाऊनलोड करा आणि मोबाईलवर वाचलं तरी हरकत नाही. ताई आम्हाला वाचता नाही येत, दोघांपैकी एकाला तरी वाचता येत असेल. आणि हे पठणच करायचं आहे, पठण तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्याच बरोबर पुरुष सुक्तम खूप सोपं आहे वाचायला, एकदम सोपं आहे. श्री सुक्तम सगळ्यांचं पाठ असेल, 16 वेळा आपल्याला वाचायचं आहे. पुरुष सुक्तम एक वेळा, श्री सुक्तम फलश्रुती सहित. ते झाल्यावर आपल्याला एक माळ संतान गोपाल मंत्राची करायची आहे. ही सगळी सेवा झाल्यावर ती गळती बाजूला करायची, बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून ती स्थानापन्न करायची. ते जे जल आहे, ते जे पाणी आहे, ते दोन्ही पण नवरा बायकोंनी प्राशन करायचं त्याच दिवशी. अगदी अभिषेक झाल्या झाल्या मूर्ती साईडला ठेवायची. ते पाणी तुम्ही दिवसभर ग्रहण करू शकता, पिऊ शकता, किंवा तुम्ही म्हणजे थोडंसं दिवसा थोडंसं रात्री याला त्याला ते पाणी द्यायचं नाही. आपण अभिषेक केला आहे, आपणच ते पाणी प्यायचं. हा झाला पहिला दिवस म्हणजे उद्याचा दिवस. याच्यानंतर सलग 40 दिवस ही सेवा करायची आहे. एकच दिवस नाही, 40 दिवसाची ही सेवा आहे. उद्या तुमचा पहिला दिवस आहे, त्याच्यानंतर 39 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. मध्ये मासिक धर्म आला तर 4 ते 5 दिवस थांबायचं आहे, नंतर सेवा कंटिन्यू करायची. आता समजा माझे 10 दिवस मी सलग वाचलं, 11व्या दिवशी जर मला मासिक धर्म आला तर मी काय करेल, ते 4-5 दिवस मी थांबेल आणि नंतर जे वाचेल तर तेव्हा ते माझं 11वं असेल, नंतर कंटिन्यू करायचं. पण मध्ये सुतक आलं किंवा विटाळ आला, कारण सुतक खूप दिवसाचं असतं, मग ती सेवा खंडित होऊन जाते. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आधी जर सुतक विटाळ आला असेल तर नव्याने सुरुवात करावी लागेल. सेवा सुरू करण्याच्या आधी केंद्रात जा, मठात मंदिरात केंद्रात जवळपास जी असेल तिथे जा, महाराजांना साकड घाला की आई व्हायचं सुख मला मिळू दे. नारळ खडी साखर धूप महाराजांसमोर ठेवा, त्यांना साकड घाला. तुम्हाला जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प पण करा की मी 40 दिवस बाळकृष्णाची मी सेवा करणार आहे, मला पण आई व्हायचं भाग्य मिळू दे. अशी सेवा करायची आहे. संतान प्राप्तीमध्ये मुलगा मुलगी जे होईल ते ऍक्सेप्ट करा, कारण आजकाल इतके प्रॉब्लेम झालेले आहे. आणि खरं तर आई होणं जगातलं सगळ्यात मोठं चूक आहे. मुलगा काय आणि मुलगी काय. आणि अजून एक सांगते, मुलगी होणं खूप मोठं भाग्य आहे. अनुभव होणं सांगते, पोरी असणं घरात म्हणजे जगाच्या पलीकडे. तर ही सेवा मी तुम्हाला सांगितली आहे, 40 दिवस ही तुम्हाला लगातार सेवा करायची आहे. मध्ये मासिक धर्माला तर थांबू शकता. आता पहिल्या दिवशी तुम्ही जोडीने बसणार, दुसऱ्या दिवशी तुम्ही एकट्याने सेवा केली तरी हरकत नाही. महिलांनी सेवा केली तरी हरकत नाही, तुम्ही पठण करू शकता. या सगळ्या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक रोज करायचा 40 दिवस. पहिल्या दिवशी फक्त तुमचे मिस्टर तुमच्यासोबत असणार आहेत, नंतर ते नसले तरी चालेल, असले तर खूप चांगले, नसले तर हरकत नाही. मग ते त्याचं जे तीर्थ असणार आहे ते दररोज 40 दिवस तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनीच फक्त प्यायचं आहे ते तीर्थ. ताई मी प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट असल्यावर ही सेवा करण्यात अर्थ नाही. आपल्याला संतान प्राप्ती गर्भधारणा व्हावी म्हणून ती सेवा करायची आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला संतान गोपाल मंत्र माहिती असेल, श्री शम कमल पत्राक्षम देवकी नंदनम हरी, हे सुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता. मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा मी ती सेवा केली होती, मला जबरदस्त अनुभव आला. जबरदस्त म्हणजे माझी गर्भधारणा सुखरूप झाली. खूप काही कॉम्प्लिकेशन होती पण तरीसुद्धा दष्टपुष्ट त्रास देणारं बाळ जन्माला झालं. म्हणून मी तुम्हाला पण सांगते की ती पण एक सेवा, त्याला काही ना अभिषेक करायची नाही, त्याला फक्त देवासमोर बसून ते तुम्हाला वाचायचं आहे. 40 दिवस हे पण वाचा आणि ते पण वाचा. उद्यापासून सुरुवात करा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ज्याला जिला खरंच गरज आहे ना आई व्हायची, तिच्यापर्यंत ही सेवा नक्की तुम्ही पोहोचवा. आपण काय करतो, समजा आता मी जर कोणाला काहीतरी सांगितलं तर मला ती अर्धवट माहिती असते. म्हणून नेहमी आम्ही म्हणत असतो की व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर म्हणजे काय, एखादा व्हिडिओ थ्रू डिटेल माहिती मिळते, आपण 1-2 वाक्य स्किप करून जातो. म्हणून पण जिला गरज आहे तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा. सगळ्यांना, जगातल्या सगळ्या बायकांना आई व्हायचं सुख मिळू दे हीच महाराजांच्यानी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.